media coordinator for Goa Congress. We have our media chairman, Mr. Amarnath Panchkar, and we have our PCC member from Sri Olim, Mr. Rajesh Kochrekar. Today we are here to talk about the annual looting event. Looting event, Total Commission, and which is also known as, popularly known as, International Film Festival of India, which will be soon held in November only. So we have Mr. Amarnath Panchkar to start with. As Abhishek, International Film Festival of India. खरे म्हटल्यार हें इफी कांय वर्सां फाटी तेका एक ब्रँड आसलो, तेका एक नांव आसलें, गोंयकारां मदीं एक उमेद आसली, उत्सुकता आसली, गोंयकार तेतून वांटेकार जाताले आनी हो इव्हेंट एक उत्सव कसो जातालो. पण आमी फाटल्या कांय वर्सांनी पळयलां की भारतीय जनता पार्टी खातीर हो इव्हेंट हें इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हें मनी मेकींग मशीन जाल्लें आसा. MMM MMM मनी मेकींग मशीन. जेन्ना आमी मनी मेकींग मशीन म्हणटा ताच्या फाटल्यान पुरावे आसा, ताच्या फाटल्यान सत्य आसा. जो डेटा आमचे कडेन उपलब्ध आसा ताच्या वरवीं सिद्ध जाता की गोंयांत जावपी इफी हिची पातळी, हिचो स्टँडर्ड इतलो देंवलो आसा की आयज ते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल उरोवना तर ते आयज डॉमेस्टीक फेस्टिवल जाल्ले आसा. आनी जेन्ना हांव डॉमेस्टीक फेस्टिवल म्हणटा ते पुराव्या सकट म्हणटा, आंकड्या सकट म्हणटा. जेन्ना आमी इफी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणटात तेन्ना त्या फेस्टिवलाक फॉरेन डेलिगेट, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी हेंची संख्या व्हडा प्रमाणांत आसपाक जाय. पण ज्या तरेन बाबत आयोजन गोंय सरकार ह्या इफीचें करता तेका लागून आयज फॉरेन डेलिगेट जे आसा ते ह्या इव्हेंटा कडेन फाट करपाक लागलेले आसा. फाटल्या कांय वर्सांचो जो डॉक्युमेंट आमी पळयलो जाल्यार त्या डॉक्युमेंटा वरवीं आमकां सिद्ध जाता आनी हे डॉक्युमेंट ऑफिशियल डॉक्युमेंट सरकारचे डॉक्युमेंट जावन आसा की फॉरेन डेलिगेट हेंची संख्या देंवत वयता. 2023 वर्साचे एडिशन जाले इफीचे, तितून तेंचो आंकडो आसलो 162 हे फॉरेन डेलिगेट ह्या इफीक सहभागी जाले. डॉक्टर प्रमोद सावंत जे मुखेलमंत्री गोंयचे जावन आसा तेंच्यानी 2 दीस फाटी तुमकां संबोधीत केले आनी इफी बद्दल जायते कितें तुमकां सांगले. इफीची तयारी जोरदार चालू आसा, बेगीनूच पुराय जातली आनी इफीक 28 कोटी खर्च करपाचे आसा. आमी जर पळयले फाटल्या कांय वर्सांनी जाल्यार हो आंकडो फाटल्या 4 वर्सांचो जर नियाळ आमी घेतलो जाल्यार 2020 हो आंकडो 12 कोटीचेर आसलो. 2023 ह्या वर्साक हो 24 कोटीचेर पावलो, जवळ जवळ 25 पावलो. गोंय सरकार 28 कोटी खर्च करपाचे आसा. आमकां प्रस्न आसा की 28 कोटींतल्यान गोंयकारांक फायदो कितें जातलो, गोंयांक फायदो कितें जातलो. गोंयचे जे फिल्म फ्रेटर्निटी आसा, जे फिल्म निर्माता आसा, जे फिल्माचे कलाकार आसा, जे फिल्माचे डायरेक्टर आसा, ह्या फिल्म फ्रेटर्निटीक हेचो कितलो लाव मेळटलो हो व्हडलो प्रस्न चिन्ह काँग्रेस पार्टीक आसा. दर वर्सा गोंय मनोरंजन सोसायटी बातां मारता की आमी 10,000 मोख दवरल्या, डेलिगेट हे 10,000 रजिस्टर जातले, दर वर्सा बातां मारता. पण जे पुरावे सरकारी आंकडे आमचे कडेन आसात, जे डेलिगेटांचे आंकडे आसात फाटल्या 4 वर्सांचे ते दाखोवन दिता की आयज मेरेन 7,000
633 वयर हे डेलिगेट पावंक ना. 7633 आणि मुख्यमंत्र्यांनी तुमका किती सांगले, गोयकरांनी किती सांगले की फाटले काय वर्ष 8000 डेलिगेट झाले, 8000 डेलिगेट केन्नाच जाऊ ना. फाटले 4 वर्षाचा ऑफिशियल आकडो आमच्याकडे असा. सो जेव्हा 8000 क्रॉसच जाणार, मुख्यमंत्री खयच्या आधाराचेर 8000 म्हणता? ईएससी ही मनोरंजन सोसायटी जी असा ती मोख आपणाची 10000 दोरता, पण 10000 केन्ना आकडो थंय पावंक ना. आणि पावना कित्याक? तर यांचे आयोजन जे असा ते आयोजन बाबत जाऊन असा. एका स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड असपाक जाय, तो इंटरनॅशनल स्टँडर्ड या इफीक आमकां दिसती पडना. गोयांत जेन्ना काँग्रेस सरकार असले त्या वेळार ह्या इफीक एक वेगळो रंग, एक वेगळो साज, एक वेगळे तेका बळगे दिवपाचो प्रयत्न काँग्रेस सरकारान केल्लो. काँग्रेस सरकार जेन्ना असले तेन्ना फिल्म फायनान्स स्कीम ही फिल्म फ्रेटर्निटी खातीर, गोयच्या फिल्म फ्रेटर्निटी खातीर फिल्म फायनान्स स्कीम हे प्रोमोट केले, टू प्रोमोट गोवन फिल्म मेकर्स, फिल्म प्रोड्युसर. आता ही स्कीम खंय पावल्या ह्या बद्दल मुख्यमंत्री काय उलयना. ही जी फिल्म फायनान्स स्कीम असा ती शवागारांत पडून असा, ते डॉर्मंट असा, ती कित्याक चालीक लागना? तर ह्या फिल्म फेस्टिवलाचो फायदो कितें? जेन्ना ही स्कीम तुम्ही बंद दवरल्या ती डॉर्मंट असा, आणि तेकाच लागून गोयचे फिल्मकार, गोयचे फिल्म कलाकार, गोयचे फिल्म प्रोड्युसर हे आयज मुखार सरना. गोय गव्हर्नमेंटान, काँग्रेस गव्हर्नमेंटान त्या वेळार जवळजवळ 6 सेक्शनां फिल्म गोयकारांची फिल्मां थंय प्रदर्शित करपाक मेळटाली, ती आयज खंयच आमकां दिसची पडना. फाटल्या 4 वर्सांचो जर नियाळ आमी घेतलो, ऑफिशियल जे डॉक्युमेंट आसा तितून नियाळ घेतलो जाल्यार गोंयचे फक्त एक फिल्म 2022 वाग्रो हे फिल्म ऑफिशियल सेक्शनान प्रदर्शित जाले इफी अंडर, बाकी सगळींची अनऑफिशियल सेक्शनान चलयतात. आमच्या गोयकारांक फटयतात की तुमची फिल्मां इफीक आमी दाखयतले, ती खंय दाखयतात? ओपन ग्राउंडाचेर आनी खंयसर दुसऱ्या जाग्याचेर. जे ऑफिशियल सेक्शन असता इफीचे त्या सेक्शनान गोयकारांची फिल्मां थंय प्रदर्शित जायना, फक्त एक फिल्म वाग्रो हे एक फिल्म प्रदर्शित जाता. आता काँग्रेस पार्टी सरकार पार्टीचे जेन्ना सरकार असले तेन्ना इफीक एक वेगळो दर्जो दिवपाचो प्रयत्न केलो, त्या वेळार गोयांत फिल्म कल्चर निर्माण जावचे म्हण तो एक फिल्म फायनान्स स्कीम चालीक लायली, ती आयज बंद आसा. सांगपाचो उद्देश इतलोच की हे जे इफी आयज चलता ते इफी परतून एकदा सांगता मनी मेकिंग मशीन, भ्रश्टाचार करपाचे हे इव्हेंट जावन असा. आणि हो इव्हेंट भारतीय जनता पार्टी खातीर चरपाचे मैदान जावन असा, चोरपाचे मैदान, चरपाचे मैदान, ग्रेझिंग ग्राउंड जाल्लो असा. ज्या जाग्यार ते उपाट अशी टेंडरां फ्लोट करतात, जे टेंडराचे लिमिट असपाक जाय, जे पैसे टेंडरां एस्टिमेटेड कॉस्ट असपाक जाय तो भरमसाट लावन दिता, आणि आपणाच्या सोयऱ्या धैर्यांक, आपणाच्या जाळवणदारांक, आपणाच्या कार्यकर्त्यांक, आपणाच्या लागीच्या इश्टांक ही कॉन्ट्रॅक्टां दितात. काय पुरावे आम्ही तुमच्याकडे तुमकां पोरच्या वर्सा दाखवून दिले, अनुच्याय वर्सा इफी झाल्या उपरांत आरटीआय घालून ही सगळी उक्ताडार तुमचे तुमच्या मुखार आम्ही मांडपाचे आसा. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयज सांगला ते भाशेन भारतीय जनता पार्टी खातीर पैसे करपाचे हे यंत्र जाल्ले आसा. आता हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोंय सरकारा कडेन कांयच तेंचे कडेन पावर ना, ईएससी कडेन कांय पावर ना. हे गोंय सरकार आयज फक्त ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी, हॉटेलां बूक करा, तिकेटी बूक करा, त्यांची रावपाची वेवस्था करा, त्यांचे ट्रान्सपोर्टाचे इतल्याच पुरतो आयज गोंय सरकार एजंट जाल्लो असा. त्याच्या मुखार हेंचे कडेन कांयच आनी पावर ना.
कांयच अधिकार ना आनी त्याच खातीर गोंयची फिल्मां ऑफिशियल सेक्शनान ही चालीक लागना. आतां जेन्ना आमी टेंडराचे उलयता, चोरयेचे उलयता, भ्रश्टाचाराचे उलयता, हॉटेलाचे उलयता, टॅक्सीचे उलयता, एअरफेअर उलयता, त्या वेळार आमकां तुमकां सांगिनशे दिसता की जेन्ना आमी खंयची तिकेट इमारतीची तिकेट जेन्ना आमी बूक करता ऑनलायन करता, समज आमी एक म्हयनो आदी बूक केली, 15-20 दीस आदी केली, जाल्यार तिची रेट एक आसता आनी ज्या दिसा आमी फ्लाय करता त्या दिसा तिची रेट दुसरी आसता आनी चड करून ती वाडलेलीच आसता, कमी केन्ना आसना, चुकोवन केन्ना आसली जाल्यार वाडोनूच आसता. सो ह्यो तिकेटी बूक करपाक एजन्सी आसा आनी इफ्फीची एजन्सी आसा निश्चीत आसा. हे तिकेटी ऑनलायन बूक करता, एजंटा एजन्सी वरवीं बूक करता आनी हे पयशे खंयचे लायता, ज्या दिसा फ्लाय जाता त्या दिसाची हे तिकेटी बिलां करता. आतां आमी जर तिकेटी बूक केल्यो, 4-5 बूक केल्यो जाल्यार तेचें कमिशन आसता, तिकेटी फाटल्यान कमिशन. हे कमिशन कोण खाता? तिकेटीचे पयशे ते खाताच. फाटी केले एक म्हयनो आदी केला कितली सवाय पडटा, एक म्हयन्या नंतर केली ऑन द स्पॉट केली जाल्यार म्हारग पडटा, तो एक तफावत. दुसरे हे कमिशनाक खाता. टॅक्सी ज्यो आसता, टॅक्सी वेगवेगळ्यो भाशेच्यो आसा, ज्यो गाडयो बऱ्यो बऱ्यो आसा, बारीक सामान्य आसा, बऱ्यो आसा, हाय क्लास आसा, व्ही आय पी खातीर ऑडी आसा, बी एम डब्ल्यू, व्हडली व्हडली आमकां नांवांय ती येना, पूण गाडयो ह्यो आसा. गॅस कितले, गाडयो कितल्यो, हो जर हिशोब लायलो जाल्यार तितून तफावत दिश्टी पडटा. गॅस समज 50 जाल्यार टॅक्सी हेंच्यो गाडयो तांकां व्हरपाक 100, एक स्टँड बाय, स्टँड बाय आसता तिचेय पयशे घाल. रूम जे बूक करता, हॉटेलां बूक करता, ते हॉटेलाक टेंडर नासतना हे डायरेक्ट ते बुकींग करता. टेंडर केले जाल्यार सगळीं हॉटेलां येतली, सगळे आपणा आपणाची रेट दितले, पूण एकाच हॉटेलाक खंयच्या तरी धरता आनी तितून बुकींग करता. आतां त्या हॉटेलांनी कितले आमचे गॅस्ट रावल्या, कितले गॅस्ट गोंयांत पावले, हॉटेलार पावले आनी कितले येवंक ना, कितले जाणां कॅन्सल जाले, हो हिशोब आसना. जितले बुकींग करता तितले पयशे लाटून दिता आनी ते पयशे मागीर हे खाता. आनी ताकाच लागून सांगला की हे जे इव्हेंट आसा हे भारतीय जनता पार्टी खातीर मनी मेकींग मशीन जावन आसा, हे ग्रेजींग ग्राउंड जावन आसा, हे खावणीचो हो मैदान जावन आसा, हे आमी ह्या वेळार तुमच्या मुखार हांगा दवरता. जो इफ्फीचो ब्रँड आसलो, इफ्फीक एक फेम आसली, इफ्फीचे एक नांव आसले, ते आयज भारतीय जनता पार्टीन स्वताच्या स्वार्था खातीर, पयशा खातीर, लुटी खातीर आयज हेंच्यानी तो ब्रँड काबार केला. आनी ताकाच लागून इंटरनॅशनल फॉरेन जे डेलिगेट ह्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक येवंक जाय ते आयज खूब कमी जायत आसा, कमी जाता. आमचे कडेन जो पुरावो आसा तो दाखोवन दिता की हे कितले पयशे दर वर्सा खर्च जातात. आमचे कडेन पुरावो आसा तितून दर वर्सा कितले प्रायवेट स्पॉन्सर येता, सांगपाक अजाप दिसतात. फाटल्या वर्सा 2023 ह्या एडिशनान फक्त 5 लाख स्पॉन्सरशीप, इफ्फी येदो व्हडलो इव्हेंट, इंटरनॅशनल इव्हेंट आनी फक्त 5 लाख हे ऑफिशियल हे आमकां स्पॉन्सरशीप मेळली. हांगा ऑफिशियल आंकडो हो सरकारचे कागद हे दाखोवन दिता. गांवांत जर एक टोर्नामेंट केलो, गांवांत जर एक फुगडी स्पर्धा केली, घुमट आरती स्पर्धा केली जाल्यार कितल्या लाखांनी भुरगे एकठांय करता आनी आमचे हे पॉलिटिशियन तांकां लाखांनी पयशे दिता. बीजेपीच्या सगळ्या मंत्र्यांक आनी आमदारांक खबर आसा. आनी इफ्फी हो येदो व्हडलो इव्हेंट, ताका फक्त ह्या सरकाराक 5 लाख स्पॉन्सरशीप मेळटा, अजापाची गोश्ट. आनी ताकाच लागून आमकां दिश्टी पडटा की जेन्ना तुमचो हो इफ्फीचो ब्रँडूच ना, कोण स्पॉन्सरशीप दितलो तुमकां, कोण तुमचे डेलिगेट फॉरेन डेलिगेट कित्याक घेतले. आनी हे इफ्फी तुमी ज्या तरेन आयज तुमची वाटचाल दिश्टी पडटा ती इफ्फी पळयल्या उपरांत आमकां दिसता की हे इफ्फी जे आसा ते फक्त इव्हेंट मॅनेजमेंट जाल्ले आसा आनी ह्या इफ्फीक
गोय सरकार जो वाटो आसा तो फक्त एक एजंट ट्रेवल आनी हॉस्पिटेलिटी जो फक्त एजंट जाऊन वो सरकार काम करता। एक प्रश्न आसा परतून एकदा, क्या इफीचो गोयन फायदो कितें, या इफीचो गोयकारांक फायदो कितें, या इफीचो गोयची जी फिल्मां आसा आनी फिल्माचे प्रोड्युसर कलाकार आनी डायरेक्टर आसा तांकां फायदो कितें। 26 बोटी तुमी गोयकारांचे म्हणटात। पयली ते सरकार रिणान आसा, रिणां काडून काडून सण साजरे करपी हें सरकार। तुमी परतून एकदां हो सण वो इव्हेंट परतून एकदां ते 26 कोटी कित्याक खर्च करता, तो वाडात तुमचो आंकडो अशें कितें इफेक्ट जाता, कसलो चमत्कार, कसलो झगमगाट आनी कसले तुमचे कसले आयोजन हें आसा ज्या वरवीं तुमी हो आंकडो वाडयत आसा, ज्या वरवीं तुमी हो लूट वाडयत आसा, तुमचें कमिशन हें आतां वाडत आसा, कितें तरी तुमी चमत्कार करपाचे आसा हें मुखेलमंत्र्यान सांगले ना। सो 2020 जेन्ना तुमचे हे खर्च जो आसलो तो 12 कोटी, 24 तुमचो खर्च 28 कोटी, डबल डबला पेक्षा चड। कितें तरी तुमी चमत्कार करता, कसले तरी तुमचे आयोजन जावन आसा। सो हो एक व्हड प्रश्नचिन्न आमच्या मुखार हांगा उप्रासता, तेन्ना आमी ह्या सरकारा कडेन मागणी करता की तुमचो जो मनी मेकींग मशीन जें आसा तें मनी मेकींग मशीन तुमच्या कार्यकर्त्या खातीर, तुमच्या जाळवणदारा खातीर, तुमच्या इश्टा खातीर हो वापरूं नाका। हे जे कोटींनी रुपया जे गोंयकारांच्या कश्टाचे टॅक्साचे पयशे जावन आसा ते गोंयचे उदरगतीक चालीक लाया, गोंया खातीक चालीक लाया, असो चोर इव्हेंटाच्या नांवार इफीच्या नांवार हे लुटा। शेवटी हेचे आमकां कितें निष्पन्न कितें जाता, हेचो फायदो कितें, हेचो लाव कितें, कोण कलाकार तयार जाले, फिल्म सिटी खंय पावली। आतां गोंयांत तुमी जर आमी पळयले जाल्यार गोंयांत फिल्म फेस्टिवल, गोवा फिल्म फेस्टिवल जावपाक जाय आसले, ते खंय पावला, गोवा फिल्म फेस्टिवल जावपाक जाय आसले ते आजून जावकूच ना। कित्याक जावना गोवा फिल्म फेस्टिवल, कित्याक जावना हेचे उतर मुखेलमंत्र्यांक दिवचे। आनी जे हांवें उलयलां, जे आंकडे हांवें सांगल्या, जावं हांव जे उलयलां ते फट म्हणून मुखेलमंत्र्यांक सांगचे। हांव चॅलेंज करतां मुखेलमंत्र्यांक, जी जे आंकडे हांवें सांगल्या ते फट, आनी मुखेलमंत्र्यान जे सांगला 8000 फाटले जायती वर्सां 8000 डेलिगेट येता हे खरें, हे प्रूव करचे मुखेलमंत्र्यान। हे 28 कोटी हे कित्याक खर्च जातले, कशे खर्च जातले हे मुखेलमंत्र्यान सांगचे। 2020 जर 12 कोटी तुमचो खर्च जाता जाल्यार 24 तो 28 कोटीचेर कसो पावता हे स्पश्टीकरण दिवचे। टॅक्सीचेर तुमी कितले घातात, हॉटेलांचेर कितले घातात, एडवर्टीजमेंटाचेर कितले घातात, एअर फेराचेर कितले घातात, रावपाची वेवस्था करता थंय कितले घातात, तुमच्या कार्यकर्त्यांक कितले दितात, हे सगळे गोंयकारां पर्यंत तुमी मानात सांगून दियात। तेन्नाच कळटले की हे सरकार जे आसा ते गव्हर्नमेंट विथ डिफरन्स। म्हाज्या जे सांगपाचे आसले ते जवळ जवळ सोंपलेले आसा। जर तुमकां कितें ह्या विशयाचेर प्रश्न विचारूंक जाय जाल्यार मुजरत तुमी विचारूंक शकता। अमरनाथ बाब, पूर्वी तुमी प्रेस कॉन्फरन्स विशय हायलायट केले, अजूनय प्रेस कॉन्फरन्स करता विशय हायलायट करता, आउटकम कितें, पुरो कितें रिजल्ट येयलो, तुका फक्त कॅलेंडर इयर तुमी प्रेस कॉन्फरन्स करता, इफी जाता तेजे इफी घेवन प्रेस कॉन्फरन्स घेवन काबार, कित्याक तुमची फाटली प्रेस कॉन्फरन्स घेवन रिजल्ट कांय ना, तुमी कांयच कोर्टान वचो ना जाल्यार कांय ना कांय ना। कितल्योश्योच केशी आयज बसून काँग्रेस पार्टीन पोलिशन घातल्या, विजिलन्सान घातल्या, तेचो आउटकमूच येना। सो सगळी यंत्रणा जी आसा ती तेंचे कडेन आसा, इफीचेर घातल्या, इफीचेर इफीचेर घातल्या केशी ना, हेर विशयाचेर घातल्या। इफीची तुम्ही एव्हरी इयर हायलायट करता, हे स्कॅम झाला ते झाला, पण काय ना आता रिझल्ट करपाक काय ना। हायलायट फाटल्या वेळार जेन्ना हायलायट केल्ले त्यांचे कडेन, त्या वेळार आमचे कडेन ऑफिशियल डॉक्युमेंट हातीर नासले, ह्या वेळार आमच्या हातीर ऑफिशियल डॉक्युमेंट आसा
त्याच्या व्यतिरिक्त वो इवेंट झाल्या उपरांत आम्ही आरटीआय घालतले. जे प्रश्न आमच्या मनात असा, जे प्रश्न आम्ही तुमच्या मुखार मांडल्या, त्या सगळ्या विषयाचेर आरटीआय जातले. आणि ईफीच्या विषयाचेर आम्ही गंभीररित्या ही ज्या ज्या जाग्यार तिचे केसी घालपाक जाय, कंप्लेन करपाक जाय, ते निश्चित बेजलस कांयच नसले. दे वर ऑल बिग फॅक्ट्स. पण जे गव्हर्नमेंटाचो पुरावो असता, गव्हर्नमेंटान दिता, तो त्या वेळार आमचे कडेन नासलो. आयज आमचे कडेन तो पुरावो आसा. आकडे तुमकां त्याका लागून सांगलें की 2020 चार वर्सांचे आकडे आयज आमचे कडेन आसा. ह्या वर्साचो परतून एकदां आंकडो जेन्ना आमचे कडेन मेळटलो तेन्ना आमी निश्चित रुपान तेचेर आमी बाकीच्या फेस्टिवलांक सुद्दां डेकोर पार्ट किंवा जो इव्हेंट करतात सगळे, ताजेर खुबशे फावटी उलयला. पूण इफ्फीचेर अजून पर्यंत आयच्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्सान डेकोर पार्ट म्हणजे जे कॉन्ट्रेक्ट दिता ताजेर काय तुमकां कितें दिसता, कितें आसा? कारण 28 crores खंय स्पेंड जाता? ना, तोच आम्ही आता मागपाचे आहात. हो इव्हेंट झाल्या नंतर आम्ही तो मागपाचे आसा. सो मागल्या नंतर परत एकदा तुमच्या मुखार येता. आणि रोखडीच ज्या जाग्यार कागाळ करपाक जाय ती निश्चितपणान. 28 कोटी म्हणजे केदो व्हडलो आकडो असा आसा. हे 28 कोटी जर गोंयच्या उदरगतीक जर खर्च केले, जावं 28 कोटींतले जे आमची बायलां आसा तेंचे पैसे मेळूंक ना, जे सिनियर सिटीजन आसात तेंचे पैसे मेळूंक ना, जे आमचे स्टुडंट शिकता तेंची स्कॉलरशीप मेळूंक ना, हे सगळे पेंडींग आसा. आणि निमतां सांगता कसले आधार कार्ड लिंक करूंक ना आणि हे लिंक करूंक ना. तेंचे पैसे चवथीक दिता म्हणटले, अजूनही तेंचे दिवाळी झाली आणि क्रिसमसूय येतले, तेंचेय पैसे मेळना. पूण हे 28 कोटी रीण काढून हांगा ह्या इव्हेंटाक मात ते खर्च करता. सेंट्रलाचे सेंट्रलाचे पोरूं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटाचे पुरावो आसा. इफी खातीर 2023 76.95 lakhs इतलेच. एक कोटी सुद्धा ना, 76 लाख, फक्त 76 लाख पोरूच्या वर्षा येईल. ओके, अमरनाथ बाबा, हांवें कितें म्हणलें की फायनान्स फिल्म फायनान्स स्किमी जे आसा पळय तेजेर एक उलयलो ती काँग्रेसीचे टायमार तुमी प्रमोट केल्ले, पूण आतां केन्ना पर्यंत लास्ट दिले ते खबर आसा? हे आतां फाटल्या 4 वर्सां भितर तेंचे बंदूच आसा ते, म्हणजे काँग्रेस गव्हर्नमेंटान चालीक लायली, तेच्या नंतर जे बीजेपीचे सरकार येयले ते बंदूच आसा. ती फायनान्स स्कीम तेंच्यान चालीक लागूच ना, ती जाली ती शवघरांत पावली. ना, मुख्यमंत्र्यान सांगला 28 कोटी आमी खर्च करतले. ओके, 28 कोटी खर्च करतले म्हटला मुख्यमंत्र्यांनी इफ्फी खातीर. आणि दुसरी म्हटलं जाल्यार आता तुम्ही उलयले की 7000 वयर डेलिगेट येतात, मागीर ते टुरिजम आणि लोकांचे बिझनेस बी जाता न्हू. आणि दुसरी खबर जर इतले खर्च करिना जाल्यार मागीर इफ्फी दुसरे कडेन वयतली न्हू. अदर स्टेट इफ्फी दुसरे कडेन गेली जाल्यार गोंयांक काय नुकसान जावपाचे ना. गोंयांक तितके कांय नुकसान जावपाचे ना. जर ही इफी आमकां अशें म्हणपाचें ना की इफी दुसरे कडेन व्हरा आनी इफी बंद कराय म्हणून आमी, पूण ह्या इफीच्या वरवीं ज्यो ज्यो स्किमी जशे फिल्म फायनान्स स्कीम ती चालीक लावपाक जाय. गोंयकारांक गोंयचे जे फिल्म फ्रेटर्निटी आसा तेंकां मदत जावपाक जाय. गोंयचे जे फिल्मां आसा ती ऑफिशियल सेक्शनान प्रदर्शीत जावपाक जाय. पयली काँग्रेस गव्हर्नमेंट असताना दर तालुक्यांनी हे फिल्म फेस्टिवल म्हणजे त्याच्या निमतान सगळ्यात कार्यावळी जाताल्यो. त्या त्या वाठारांतले कलाकार माची मेळटाली, त्या त्या वाठारांतले धालान भुरगीं व्हड भुरगीं विविध कार्यक्रम जाताले. सो तो इफ्फी तसो जावचो जेच्या वरी गोंयकार तितून इनवॉल्व जातले, गोंयकारांक फायदो जातलो, तेन्ना मागीर इफ्फी करपाक कांय हरकत ना. ही इफ्फी फक्त बीजेपी खातीर आसा. मनी मेकींग मशीन इफ्फीचो हेतू वर्ल्डातले सगळ्यात बेस्ट फिल्माचे फेस्टिवल, सो गावांनी वचून दाखोवप हे एक्स्ट्रा, विच इज ओके, तुम्ही म्हणटा ती गोष्ट. पण इफ्फीचो खरो हेतू असा की वर्ल्डातली सगळ्यात बेस्ट फिल्मा डेलिगेट जे असा कोण येतात तेंका, त्यांच्यानी पळोवप आणि शिकप. सो हो जो तुम्ही सांगता तो इफ्फीच्या भायलोच प्रकार असा. इट इज नॉट अ इफ्फी जी पहिली जाताली इफ्फी, तितून असे काय जायनाशिल्ले. सो फर्स्ट इफ्फी जेव्हा झाली किंवा फर्स्ट टू 40th इफ्फी जेव्हा झाली तेव्हा फक्त फिल्मा दाखवताले आणि सगळ्यात बेस्ट फिल्म आणि अजूनही दाखवतात.
द सिलेक्टर्स इज नॉट फ्रॉम गोवा, सिलेक्टर्स इज फ्रॉम डीएफएफ और जे एनएमपीसी आसा. सो ह्यो प्रकार जो आसा तो इफ्फी घडचे म्हणून लागना. सो ताजेर तुमी स्ट्रेस करचे परस इफ्फीन जे चलता ताजेर कितें स्ट्रेस करचे? आमी स्ट्रेस आमचो पयर व्हडलो स्ट्रेस म्हणजे हे 28 कोटी जे आसा गोंयकारांचे पयशे. आमकां कांय सेंट्रल गव्हर्मेंटाचे जशे आंकडो आसा हांगा ऑफिशियल 76 लाख, 1 कोटी सुद्दां आमकां मेळना. आमी 28 कोटी म्हणटा. सो आमकां हुस्को आसा गोंयचो, हुस्को आसा गोंयच्या पयशांचो. इंटरनॅशनल फिल्म जाता ऑफ इंडिया इंडियेचे जाल्यार इंडिया केंद्र सरकारचो एका पाठबळ मेळपाक जाय काय नाका? मेळपाक जाय. आनी ते पाठबळ घेवपाक गोंय सरकारान प्रयत्न करपाक जाय काय नाका? करपाक जाय. जाल्यार मुखेलमंत्री ते कित्याक करिना? 50-50 तरी जावपाक जाय. फक्त आमी व्हडली बाटा दाखयली, शेतां दाखयले, पूण हांगा रांदचे रातचे जेवण जर आमचे कडेन ना जाल्यार हे फेस्टिवला करून फायदो कितें? की आमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करता पूण आमच्या घरांत जेवणूच ना, आमी दुसऱ्या कडसून मागोवन हाडटाली खाता. हो प्रकार जावपाक जाय. सो इफ्फीक एक स्टँडर्ड आहा, तो स्टँडर्ड आसपाकूच जाय. पूण त्याच बरोबर गोंयची जी लूट आसा, गोंयकारांची लूट आहा, ती बनपाक जाय, हो आमचो उद्देश. 28 कोटीचे काम जायना न्ही सर? 28 कोटीचे काम जायना जे तेंच्यानी सांगला तितले काम जायना अशें तुमचें म्हणणें आसा? 28 कोटी लागोच शकना. जो आयोजन गोंयांत जाता इफ्फीचे, 28 कोटी खर्च जावंक शकना. 2020 जर 12 कोटीन तुमचें काम जाता जाल्यार 2024 इतली म्हारगाय आनी इतले कितें चमकतात? कसो इतलो बदल, इतलो फरक जावंक शकता? हेच प्रश्न हो आसा. पूण सर, जेन्ना सेंट्रल आनी स्टेटीन काँग्रेस सरकारान दिले तेन्ना इफ्फी खातीर 50-50% ऑर्गनायजेशनाक पयशे मेळटाले सेंटरांतल्यान, तशें चलताले पयलीं? 50-50 मेळनासलो. तरी आसतना काँग्रेस एकूच टर्मांक तेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट आसले. पूण जायत्यो आमकां पाठबळ जे केंद्र सरकाराचे मेळटाले आनी असलो वायफळ खर्च जायनासलो, असलो उपाट खर्च जायनासलो. जितलो खर्च करपाक जाय तितलोच खर्च जातालो. आयज प्रश्न आसा की 28 कोटी म्हणून आमी कितें साध्य करता? 28 कोटी म्हणून गोंयकारांक कितें मेळटा, हो प्रश्न आसा. Thank you.